धमधमीच्या वारीची आठवण काढली. मी वारकरी असल्यामुळं मी पायी वाऱ्या केलेल्या आहे. एसटीनं पण आलेलो एकदा 40 घंटे मी वारीत अटकलो होतो दर्शनासाठी. आणि आज योग असा आला, साहेब होते स्वतःबरोबर, हे मंडळी होती, मंदिराचे अध्यक्ष होते, अक्षरशः गाडीत फिरून मला मोकळं दर्शन मिळालं. मला खूप आनंद झाला. ते कशामुळं झालं तर मी माझं काम मनापासून केल्याचं फळ मला पांडुरंगानं दिलं असं मला वाटलं, म्हणून मी तो शब्द वापरला. मला भयानक आनंद झाला त्याचा, भयानक आनंद. तुमची जुनी आठवणी एखादी वारी संदर्भातली? मी सांगितलं ना, पायी वाऱ्या केलेल्या आहे, एसटीनं वाऱ्या केलेल्या आहे. पंढरपुरात आमचे आई वडील आजोबा भाऊ कायम वाऱ्या करायच्या. तर मला ते दैवत असल्यामुळं, माझंच नाही अख्ख्या विश्वाचं ते दैवत आहे. आणि इथून काम करायची प्रेरणा मिळते पंढरपुरातून. अनेक जातीपातीचे भेदभाव जाते. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी, हा संदेश विठ्ठलाच्या इथून वारकरी संप्रदायातून गेलेला आहे. जातीभेद आणि कमी जास्त लेखनं हे तेव्हाच गळून पडलेलं आहे. आजही आमच्या गावोगाव भांडणं होतात, पण त्यावेळेस आम्हाला संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून मी सरपंचाला सांगतो की वारकरी संप्रदायाचा अभ्यास करा. संतांचा, कोणत्याही जातीचा संत असो, त्याचा अभ्यास करा आणि आपल्या गावाच्या कल्याणासाठी ते वापरा असं माझं त्यांना म्हणणं.